शुभप्रभात मुलांनो, आज आपण मराठी व्याकरण व भाषा अभ्यास इयत्ता 6वीमधील पाठ अभ्यासणार आहोत. तर प्रकरण आहे सर्वनाम. ह्याच्या आधी आपण शब्दसिद्धी व नाम हे दोन प्रकरणं अभ्यासलेले आहोत. तर आज आपण अभ्यासणार आहोत सर्वनाम. तर बघा, सर्वनामाच्या आपण त्याची व्याख्या पाहण्याआधी उदाहरणं पाहतोय. तर मी वाचन करते, तुम्ही लक्ष द्यायचं. सुनील चांगला मुलगा आहे. सुनील इयत्ता 5वीत आहे. सुनील दररोज शाळेत जातो. सुनील नियमित अभ्यास करतो. शरद हा सुनीलचा मित्र आहे. सुनील व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा सुनील सुनीलच्या आईबरोबर मंडईत गेला. सुनीलने भाजी खरेदी केली. बघा काय, तर अधोरेखित शब्द कोणता आहे? सुनील आहे. तर बघा, सुनील 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 म्हणजे वारंवार एकच आणि एकच काय आलेलं आहे, नाम आलेलं आहे. आपण ह्याच्या आधी पाहिलंय सुनील हे काय आहे, व्यक्तीचं नाम आहे. तर बघा पुढे एक परिच्छेद आहे, तेही वाचून दाखवते. काय फरक जाणवतोय सांगायचं मुलांना. सुनील चांगला मुलगा आहे. तो इयत्ता 5वीत आहे. तो दररोज शाळेत जातो. तो नियमित अभ्यास करतो. शरद हा त्याचा मित्र आहे. तो व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा तो त्याच्या आईबरोबर मंडईत गेला. त्याने भाजी खरेदी केली. बघा काय फरक जाणवलं, की पहिल्या उताऱ्यात सुनील हे नाव वारंवार आलेलं आहे, तर दुसऱ्या उताऱ्यात काय झालेलं आहे, सुनीलच्या ऐवजी काय झालेलं आहे, तो त्याचा त्याच्या त्याने हे शब्द आलेले आहेत. म्हणजेच काय हो, दुसरा उतारा आपल्याला चांगला वाटला, पहिला वाटला का? नाही. पण मग आपल्याला काय करावं लागलेलं आहे, सुनीलच्या ऐवजी काही वेगळे शब्द वापरावे लागलेले आहेत. मग हे व्याकरणात काय म्हणतात, तर ह्याला व्याकरणात म्हणतात सर्वनाम. म्हणजे काय, नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. बघा, नाम कोण होतं, सुनील. मग सुनीलच्याबद्दल कोणकोणते शब्द आलेत, तो त्याचा त्याने हे सगळे शब्द आलेले आहेत. तर बघा, तुम्हाला काही सर्वनामं सांगते मी. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, 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 ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः. तर बघा, हे जे मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हे जे सगळे आहेत, त्याला पुन्हा आपण वाक्यात उपयोग करत असताना वेगवेगळी रूपं होतात. कशी वेगवेगळी रूपे होतात हे बघा. मी, मी म्हणजे मला, माझी, माझ्यात, माझ्याशी, मला आंबा पाहिजे, माझी मैत्रीण खूप चांगली आहे, माझ्यात की नाही खूप चांगले गुण आहेत, माझ्याशी तिने गट्टी केली, हे झाली विविध रूपे. म्हणजे विविध वाक्य आपण वापरत असताना मीचा काय होतो आहे, वेगवेगळे रूप येत असतात. तर त्याचप्रमाणे आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे. तर बघा, आम्हीला, आम्हाला, आमच्याशी, आमची, आमच्यात, तू, तुला, तुझ्याशी, तुझी, तुझ्यात, तुम्ही, तुम्हाला, तुमच्याशी, तुमची, तुमच्यात. तर ह्या प्रकारे हे विविध रूपं काय होतात, सर्वनामांची तयार होतात. तर बघा, आणखीन काही रूपं आहेत, कोण, काय, आपण, स्वतः, ह्याला पण वाक्यात उपयोग करत असताना वेगवेगळी रूपं येतात. तर मुलांनो, सर्वनाम हे तुम्हाला समजलं? ओके, धन्यवाद.